चार शिवसेनेचा, तो त्यांच्याकडून सुद्धा मोठ्या प्रमाणामध्ये शक्ती प्रदर्शन केलं जाईल असं सुद्धा एकंदरीत दिसत आहे. तुमची बाजू कशाबद्दल असणार आहे? षणमुखनाथ मध्ये मला असं वाटतं शक्ती प्रदर्शन करण्यासाठीचा हा कार्यक्रम नाही आहे, हा एक स्वाभिमानाचा कार्यक्रम आहे. कारण शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेली ही शिवसेना आणि ही शिवसेना याचं नेतृत्व माननीय शिवसेना प्रमुखांनी उद्धवजी ठाकरे साहेबांकडं सोपवलेलं आहे. त्यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना प्रभावीपणे काम करते. असं होत असताना हे जे काही आमच्यातले गेलेले गद्दार लोक आहेत हे कोणत्या शिवसेनेचं वार्धापन दिन करतात? ही शिवसेना कोणी स्थापन केली, कधी स्थापन केली, तिचं आई कोण, तिचा बाप कोण? भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून निर्माण झालेली जी अनोरस शब्द मोठं या शिवसेनेला लागू होईल आणि म्हणून कोणताही आई आणि बाप नसणारी शिवसेना कोणता वर्धापन दिन साजरा करणार आहे? मोठं त्यांनी वर्धापन दिनाच्या ऐवजी उद्या 20 तारीख आहे त्या दिवशीचा आपला गद्दार दिन चांगला जोरात साजरा करावा, उत्साहात साजरा करावा. कारण जगात गद्दारी आपल्या या मराठी भूमीत सूर्याजी पिसाळ खंडोजी खोपडेनंतर कोणती गद्दारी लक्षात राहील तर ही गद्दारी लक्षात राहील. आणि म्हणून मला असं वाटतं त्यांनी अशा पद्धतीनं वर्धापन दिन करण्याचा त्यांना कोणताही नैतिक अधिकार नाही, परंतु त्यांनी निश्चित गद्दार दिन उद्या साजरा करावा. देवेंद्र फडणवीस यांनी सुद्धा एक प्रतिक्रिया दिलेली होती की खरी शिवसेना एकनाथ शिंदेचीच आहे, त्यामुळे त्यांनाच वर्धापन दिनाच्या मी शुभेच्छा देतो. जी शिवसेना खऱ्या अर्थानं स्थापन झाली मराठी माणसाच्या स्वाभिमानासाठी, दिल्लीला कित्येक वेळा शिवसेना प्रमुखांनी चॅलेंज केलेलं, आव्हान केलेलं आहे. जसं आपण या सह्याद्रीनं कित्येक वेळा हिमालयाला आव्हान दिलं, तसं शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेच्या माध्यमातून अनेक वेळेस दिल्लीला आव्हान दिलं आणि दिल्ली या मुंबईला येऊन शिवसेना प्रमुख चुकलेली होती. परंतु आज ही जी तथाकथित भारतीय जनता पार्टीची अनवरत संपत्ती निर्माण झाली शिवसेनेची, ही दिल्लीच्या तळवे चाटायला, दिल्लीच्या दरबारात नुसते मुजरे करण्यासाठी, हुजरेगिरी करण्यासाठी निर्माण झाली शिवसेना, ही शिवसेना खरी शिवसेना होऊ शकत नाही. देवेंद्र फडणवीसांना माहिती आहे खरी शिवसेना काय आहे. जी शिवसेना जे काल उद्धवजी ठाकरे साहेब बोलले की तुम्हाला सांगता येत नाही, बोलता येत नाही, खरी शिवसेना काय आहे चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. आणि म्हणून या शिवसेनेला अनेक प्रकारे ईडी सीबीआयच्या मार्फत त्रास देण्याचा प्रयत्न होतोय, परंतु ही शिवसेना आहे, संघर्षशील राहिलेली शिवसेना आहे. खरी शिवसेना या महाराष्ट्राला माहिती, देवेंद्रजीलाही माहिती नसेल तर येणार निवडणुकीत दाखवून देऊ खरी शिवसेना कोणती आहे. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळ यांनी एक प्रतिक्रिया दिली, आज वर्धापन दिन आहे शिवसेनेचा, त्या पार्श्वभूमीवर म्हणतायत की बाळासाहेब जेव्हा होते त्यावेळी बाळासाहेबांचा एक शब्द हा शिवसैनिकांसाठी डू ऑर डाय, म्हणजे करा किंवा मरा असा होता. मात्र त्यानंतर आताची परिस्थिती जर पाहिली तर शिवसेना हळूहळू विस्कळीत होत गेली आणि हे मान्य करावं लागेल. विस्कळीत झाली असं म्हणता येणार नाही, तो काळ वेगळा होता. तो काळ तळ हातावर शिर घेऊन लढण्याचा काळ होता, त्या पद्धतीनं शिवसैनिक लढलेले. आता काळात बदल पडलाय, परंतु शिवसैनिकाची भूमिका, शिवसैनिकाची मानसिकता, शिवसेनेचं हृदय डू अँड डाय असंच आहे. जे शिवसेना प्रमुखांसाठी होतं ते सुद्धा उद्धवजी ठाकरे साहेबांसाठी आजही शिवसैनिकाची तीच भूमिका आहे. मनीषा कायंदे या आता शिंदे गटात गेले, मात्र काल परवापर्यंत त्या शिंदे गटावरची टीका करत होत्या, त्यांना गद्दार म्हणून होत आणि अचानक त्यांचा असा पक्ष प्रवेश झाला आणि अजून सुद्धा काही लोकांचे पक्ष प्रवेश होतील असं त्यांच्याकडून सांगण्यात येते. उद्धवजी ठाकरे साहेबांनी काल बोललेलं आहे की कित्येक गद्दारांपेक्षा 10 निष्ठावान बरे आणि या निष्ठावानांचं नेतृत्व करायला मला आवडेल. ज्याच्या मनातच गद्दारी भरलेली आहे त्यांनी शिवसेनेत राहिलं काय आणि न राहिलं काय याला कोणताही अर्थ उरत नाही. काल संजय सिंगसाठी थेट नाव घेत किशोरी पेडणेकर देखील आमच्या तिथे त्यांचं स्वागत आहे असं थेट म्हटलं. किशोरीताईंनी काल शिवसेनेच्या मेळाव्यात भाषण केलं आहे. या शहराच्या या मुंबईच्या त्या महापौर आहेत, उपनेते आहेत, विभाग प्रमुख आहेत, एक शिवसेनेचं प्रभावीपणे काम करणाऱ्या नेत्या आहेत. संजय शिरसाट तर मागच्या महिन्यात आणखी काय काय बोलत होते,
अजितदादा येतील, हे येतील, ते येतील, काय झालं त्याचं? आणि म्हणून मला असं वाटतं या सगळ्या बाष्पळ बडबडीला कोणताही अर्थ नाही. अकोल्यामध्ये कृषी विभागाकडून जी तपासणी पथक काम म्हणजे राबवत होती किंवा जे काही तपासणी करण्यात आली त्याच्यामध्ये जो हितेश भट्टड होता तो जवळपास मे महिन्यापासूनच अब्दुल सत्तार यांच्या समवेत होता, त्या पथकामध्ये बेकायदेशीर पद्धतीने वावरत होता आणि असे काही फोटो सुद्धा आता अब्दुल सत्तार यांच्यासोबतचे समोर आलेले आहेत. बिलकुल, भट्टळ हा एका कृषी कंपनीतला सस्पेंडेड कर्मचारी आहे. हा फक्त या महाराष्ट्रातील कृषी कंपन्यांना त्रास देण्यासाठी, हप्ते गोळा करण्यासाठी, दादागिरी करण्यासाठी नेमलेला अब्दुल सत्तार यांचा दलाल आहे. आणि कित्येक वर्षानं, फक्त मी परवाही 8 दिवसापूर्वी बोललो होतो, काकोल्याची घटना फक्त समोर आलेली आहे. याच्या आधी सुद्धा जिथं सील गेलेलं आहे, जिथं हे सगळे अधिकारी फिरलेले, त्याची चौकशी झाली पाहिजे. भट्टडचा इथं तिथं जाण्याचा संबंध काय, भट्टडचा इतिहास काय, बोगस फर्टिलायझर्स, बोगस औषधी औषधीची फवारणीसाठी आपण पिकावर करतो, कीटकनाशक बनवतो, ते बोगस बनवण्यात याच्या त्या संदर्भात या भट्टडवर गुन्हा दाखल आहे. आणि अशी प्रवृत्ती या राज्याचा कृषी मंत्री घेऊन फिरत असेल तर मला असं वाटतं या कृषी मंत्र्यावर कारवाई करण्याची हिंमत देवेंद्रजी फडणवीस साहेब आणि एकनाथ शिंदे साहेब यांनी दाखवावी, अशा प्रकारचं आवाहन मी त्यांना करतो. मनीषा गांधी यांच्या पक्ष प्रवेशावरती संजय राऊत कचरा आहे जाऊ द्या असं म्हणाले होते काल, मात्र एकनाथ शिंदे म्हणतात की कचरा असं म्हणणाऱ्यांचं हे वाक्य चुकीचं आहे, त्यांच्यासोबतच्या अजून काही लोक आमच्याकडे येतील. हे पण येत आहेत कोण, कित्येक लोक घेतले त्यांनी, रीग लागली होती त्यांच्या पण. इथं फिरतात बाहेर आजूबाजूला, कुत्रसुद्धा विचार नाही त्यांच्या कारला, त्यांना असे अनेक लोक आहेत, आता नाव नाही घेत मी त्यांचे, पण इथे आमच्या कार माझ्या घरासमोर फिरतात, त्यांच्या कारलासमोर फिरतात. ज्यांचं ज्यांचं प्रवेश झाला ना तुमच्या चॅनलवर दाखवलं तेवढ्याच बातमीपुरता दिवस त्यांचा असतो, उद्याचा दिवस त्यांचा नसतो, परवाचा दिवस तर बिलकुल त्यांचा असत नाही. असे अनेक लोक या मंत्रालयासमोरच्या फुटपाथवर फिरत असतात, म्हणतात असे लोक गेले काय आणि राहिले काय, याला काय अर्थ नाही. हिंदी में जानना चाहेंगे कि कई बार ऐसा देखा जा रहा है कि शिवसेना का 2 वर्धापन दिवस मिल रहा है देखने के लिए, अब ये सवाल फिर से उठने लगा कि सच्ची शिवसेना कौन, और जिस तरह से बीजेपी लगातार ये बता रही है कि शिंदे सरकार की यही असली शिवसेना है. क्या पूछा आपने? पहली बार ऐसा देखा जा रहा है कि 2 वर्धापन दिन मनाए जा रहे हैं शिवसेना के, और बीजेपी ये कह रही है कि शिंदे सरकार की ओरिजिनल शिवसेना है. ये तो बीजेपी को कहना पड़ रहा है, पूरी न शिवसेना कौन है, बीजेपी को किसने तुमने वकील पत्र दिया है क्या, कोई शिवसेना की कौन सी अच्छी है क्या, इलेक्शन आयोग आपका दलाल होगा तो बाकी के लोग भी आपके दलाल है क्या? हम समझते हैं जो शिवसेना है, शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे जी ने, कल उद्धव जी ने कहा कि जिसका जब श्रीफल फूड़ा गया उसका पानी जिसके शरीर पर आया था वो व्यक्ति मैं हूँ. और ये शिवसेना, शिवसेना प्रमुख बालासाहेब ठाकरे जी ने सभी शिवसैनिकों के मदद से, सहकार्य से उद्धव जी ठाकरे के पास सौंपी है, उनके नेतृत्व में हम सब शिवसैनिक महाराष्ट्र में काम करते हैं. अभी जो कोई गद्दार लोग हमारे से गए वो अगर वर्धापन दिन कर रहे हैं तो उनका जन्म कब हुआ, उनकी पैदाइश किसके माध्यम से हुई, भारतीय जनता पार्टी या इलेक्शन कमीशन के, दोनों के माध्यम से हुई क्या? जिस दिन हुई होंगी इलेक्शन कमीशन और भारतीय जनता पार्टी के माध्यम से, उस दिन करो. अभी तो तुम्हारा गद्दार दिन है, तुम्हारा क्या का वर्धापन दिन है. लेकिन वर्धापन दिन से पहले ये क्या झटका माना जाए, जिस तरह से शिवसेना जो ठाकरे गुट के लोग बाकायदा शिंदे सरकार से ज्वाइन कर रहे हैं. देखो, पूरे मंत्री गए, 40 विधायक गए, तो शिवसेना को झटका नहीं है. तो ये कोई अभी गए होंगे 1-2 लोग, तो उससे शिवसेना कोई झटका नहीं बैठता. अगर शिवसेना को झटका बैठता होगा, 40 विधायक गए बात, 50 विधायक गए बात, तो फिर इतने शिवसेना के पीछे लगने की क्या जरूरत थी. इसकी ईडी इन पर लगाओ, अनिल परब की लगाओ, संजय राउत साहब की ईडी अंदर लगाओ, इसके बाद गुनाह दाखिल करो, कोई शिवसेना काम कर रहा है उस पर गुनाह दाखिल करो, उन पर पुलिस केस करो, शिवसेना की शाखा ताबे में लो, ये करने की जरूरत क्या थी. अगर ऐसे झटके लगे हुए तो ये फिर करने की जरूरत नहीं, झटका तो लगेगा, शिवसेना लगाएगी, महाराष्ट्र की जनता लगाएगी, वो समय जल्द ही नजदीक आएगा. जिस तरह से अभी बात लगी कि लोग जाने लगे तो विधान परिषद में भी संख्या बहुत कम हो रही है, तो हो सकता है कि एनसीपी की तरफ से इसको ले पोजीशन लीडर के लिए दावा किया जाए.
मैं समझता हूँ टेक्निकल दृष्टि से जो कोई गए होंगे उनको इंटीमेशन देना पड़ेगा कि हमने शिवसेना छोड़ी है, या शिवसेना को उनको निकालना पड़ेगा। ये दोनों बातें जब होगी तब ये संख्या बल का प्रश्न निर्माण होगा, जब तक संख्या बल का कोई प्रश्न निर्माण नहीं होता है। सर, ये प्रकाश अम्बेडकर के साथ शिवसेना का गठबंधन है या नहीं है, इस पे सवाल करना चाहेंगे क्या? नहीं, जो उद्धव जी ठाकरे साहब और प्रकाश अम्बेडकर जी ने कुछ दिन पहले ये सब गठबंधन की घोषणा की है, एक कुर्सी के अब्दुल सत्तार का जो डिपार्टमेंट है कृषि विभाग, मैंने कहा कि भ्रष्टाचार का अड्डा बन गया है। अभी कहा कि बट्टर नाम का सस्पेंडेड ऑफिसर था एक एग्रीकल्चर कंपनी में, वो उनका एजेंट है। अकोला की कार्रवाई सामने आई, लेकिन ऐसी कार्रवाई महाराष्ट्र में जहाँ जहाँ हुई उसकी इंक्वायरी होने की ज़रूरत है। अब्दुल सत्तार ने कहा, अब्दुल सत्तार जी जो कृषि मंत्री, उन्होंने कहा था कि गवली नाम का पीए हमारा है नहीं, उनका लेटर, अपॉइंटमेंट लेटर हमारे पास है। फिर ये सब बातें हुए, ऐसे पर्सनल कर्मचारी अगर ऐसी घटना में सहभागी होते होंगे तो पुलिस की जिम्मेदारी उन पर क्राइम रजिस्टर करना चाहिए, उन पर कार्रवाई होना चाहिए। लेकिन जिस प्रकार अब्दुल सत्तार जो कृषि मंत्री, उनके डिपार्टमेंट में बदलियों में धांधली हुई है, अपॉइंटमेंट में धांधली हुई है, टेंडर्स में धांधली चल रही है, और उनके डिपार्टमेंट के लोग गोडाउन सील कर रहे हैं, गोडाउन की सील की कार्यवाही इनलीगल है, इनलीगल कार्रवाई जिस पे जिन्होंने की उन पे कोई कार्रवाई सरकार ने करी, इसका मतलब ये सरकार जो भारतीय जनता पार्टी साधन सूचते की बात करती है, ये सरकार भ्रष्टाचार को बढ़ावा दे रही है, भ्रष्टाचारी लोगों को संभाल रही है। थैंक यू। यूनो ला रहे थे, यूनो मार तो कोशारी ला पाटल पाई थी, याला पाटल कोशारी थे ना, मकाल से तार के पाटल जो ना पान मान्य कोशारी जी, जय महाराष्ट्र। अच्छा सर, आपके खूब कुर्ते के लिए आपके एक विनंती है, आणखी एक काम करा, गत्ता दिन म्हणून यूनो यूनो ला पत्र घ्या। असं जो सांगतोय बा, मी कोशारीला एक पत्र लिहितोय, त्यांच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देतोय, आणि त्यांना असं म्हणतो की तुम्ही खूप मोठं कृत्य केलं होतं इनलिगल, म्हणून एक आणखी एक काम करा, युनोला पत्र लिहा की या हिंदुस्थानमध्ये महाराष्ट्रामध्ये गद्दार दे म्हणून 20 जूनची तारीख करा, अशा प्रकारची युनोला विनंती करा। आता घ्या, घ्यायचं त्याच्यावर बैठ घ्या, बरोबर का नाही? हा लिहिलं सांगतो, हे पत्र मागतील लगेच। वीस जून तारीख काल होता ना कोशारीचा वाढदिवस, महाराष्ट्राचे या आधीचे राज्यपाल भगतसिंहजी कोश्यारी यांचा जन्मदिवस काल होता, या निमित्तानं मी त्यांना एक शुभेच्छा पत्र लिहिलेलं आहे। या शुभेच्छा पत्रात मी त्यांना विनंती केली की आपण महाराष्ट्रात अनेक चुकीच्या गोष्टी केल्या होत्या, पण एक चूक बरोबर गोष्ट आपण करा ही विनंती केली आहे। 20 जून हा जो दिवस होता, या दिवशी या महाराष्ट्रात शिवसेनेच्या 40 गद्दारांनी शिवसेनेशी, शिवसेना प्रमुखांच्या शिवसेनेशी, या महाराष्ट्राच्या मातीची बेईमानी केलेली, गद्दारी केलेली आहे। हा दिवस जागतिक गद्दार दिन साजरा करावा, अशा प्रकारची विनंती भगतसिंह कोश्यारी यांनी युनोला करावी, युनोला करावी आणि भारत सरकारला करावी, अशा प्रकारच्या विनंतीचं पत्र मी लिहिलेलं आहे, आणि मला वाटतं त्यांनी ते मान्य करावं, कारण गद्दार जे झाले आत्तापर्यंत,
असं म्हणतात की 32 देशात या गद्दारांचं हे सगळं बघितलं गेलं, तर मग जर एवढं 32 देशात गद्दारीचं लोन पोहोचलं असेल तर या 32 देशाच्या जनतेच्या मनाचा सुद्धा आदर करावा आणि या दिवशी गद्दार दिन साजरा करावा अशी माझी विनंती मी कोश्यारींना केलेली आहे, कोश्यारींनी ती युनोला करा अशी मागणी केलेली आहे. लेकिन लेटर अभी नहीं है, मैं दूंगा थोड़ा. महाराष्ट्र के राज्यपाल महामहिम भगत सिंह जी कोश्यारी, इनका जन्मदिन कल हुआ है. मैंने उनको एक चिट्ठी लिखी है. ये भगत सिंह कोश्यारी जी ने जिस प्रकार महाराष्ट्र में घटना विरोधी कार्य किया था, जो सर्वोच्च न्यायालय सुप्रीम कोर्ट ने भी उसके तरफ ध्यान उठाया है, उनको मैंने एक मांग की कि आपने इतना काम किया, आप और एक काम करो, यूनो को और अपने प्रधानमंत्री प्रिय हिंदुस्तान के उनको एक लेटर लिखो कि 20 जून ये वर्ल्ड गद्दार दिन होना चाहिए, जागतिक गद्दार दिन होना चाहिए, क्योंकि जो गद्दारी हुई उसके लिए आपका प्रोत्साहन था, जो क्योंकि इस गद्दारी को 32 देशों में भी देखा गया ऐसा बोलते हैं, तो 32 देशों के जनता ने जो देखा है उनको भी, उन्होंने जो देखा उसका भी कुछ समाधान होना चाहिए, इसलिए 20 जून जागतिक गद्दार दिन होना चाहिए. यह मांग हमने भगत सिंह कोश्यारी के माध्यम से यूनो की तरफ करने की विनंती की है. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.